उद्घाटन केल्यासारखं त्यांना त्या रूम देण्यात आल्या परंतु अलीकडच्या काळामध्ये जरा नवीन प्रकारचे कॉक आहेत ते असेच उघडायचे का तसे उघडायचे का असे उघडायचे माहिती नसल्यामुळे गरम पाणी काहींना मिळालं नाही मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या पण एकंदरीत सगळ्यांचं समाधान झालं मगाशी भुजबळ साहेब पण म्हणले की असंच मुंबईपासून जवळ आहे तटकरी साहेब खंबीर आहेत आणि त्याच्यामुळं मधूनसून अशा प्रकारची शिबिरं इथं झाली तर काय हरकत नाही तो विलास काल मला भेटला त्याने सांगितलं नाना काटेला आणि संजोगला बोलवलं नाही आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी सांगितलं कारण शेवटी संख्येला मर्यादा होत्या बाद झालं इलेक्शनला ठेवा जरा जोर आपल्या पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी राष्ट्रीय महासचिव ब्रिजमोहन श्रीवास्तवजी राष्ट्रीय दुसरे महासचिव आमचे केरळचे एन ए मोहम्मद कुट्टीजी ईशान्य भारताचे जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते निरीक्षक संजय प्रजापतीजी नागालँडला मधल्या काळामध्ये सात आमदार आपल्या पक्षाचे निवडून आले तिथले प्रदेशाध्यक्ष वण थांगो ओडिओ राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहितेजी मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिलीपराव वसे पाटील धनंजय मुंडे धर्माबाबा अत्रम अनिल पाटील संजय बनसोडे आदिती तटकरे महिलांच्या प्रमुख रुपाली चाकणकर सूरज चव्हाण युवकांचे प्रमुख प्रदेश कार्यालयातले आमचे शिवाजीराव गर्जे लतीप तांबोळी संजय बोरगे ज्यांनी या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सुनील तटकरेजींच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली असंख्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन उत्तम अशा प्रकारचं काम केलं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नंबर एकचं कार्यालय माझ्या कर्जत शहराच्या परिसरामध्ये ज्यांनी उभं केलं त्यांच्या सर्व सहकारी सुधाकर घारे आणि त्यांची सर्व टीम उपस्थित सर्व सन्मान्य आमदार माजी आमदार माजी खासदार जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व सेल अनेक सेल आहेत आपले त्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी पत्रकार मित्र जर कोणाचं नाव राहिलेलं असेल तर कृपया त्यांनी नाराज राहू नये ते सर्व माझे सहकारी बंधू भगिनी नोंद माझ्या तरुण मित्रांनो खरं तर दोन दिवसाचं अधिवेशन मला बरेच दिवस सुनील तटकरीजी सांगत होते की दादा रायगडला मी एक चांगल्या प्रकारचं अधिवेशन घेऊ इच्छितो आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे गेले दोन दिवस आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं एक विचार शिबिर निर्धार नवपर्वाचा वैचारिक मंथन घड्याळ तेच वेळ नवी हे होत असताना तुम्ही सगळ्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यातल्या माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या वडीलधाऱ्यांनी माझ्या आया बहिणींनी माझ्या मुलींनी माझ्या त्या ठिकाणी सर्व कार्यक जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी जो भाग घेतला त्याबद्दल मी प्रथमतः तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खरोखरीच अतिशय चांगली व्यवस्था झाली काही काहींनी तर नवीन जो एरिया आला तिथं त्यांना पहिल्याच दिवशी उद्घाटन केल्यासारखं त्यांना त्या रूम देण्यात आल्या परंतु अलीकडच्या काळामध्ये जरा नवीन प्रकारचे कॉक आहेत ते असेच उघडायचे का तसे उघडायचे का असे उघडायचे माहिती नसल्यामुळे गरम पाणी काहींना मिळालं नाही <laughs> मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या पण एकंदरीत सगळ्यांचं समाधान झालं मगाशी भुजबळ साहेब पण म्हणले की असंच मुंबईपासून जवळ आहे तटकरे साहेब खंबीर आहेत आणि त्याच्यामुळं मधूनसून अशा प्रकारची शिबिरं इथं झाली तर काय हरकत नाही मित्रांनो एक गोष्ट मी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की हे शिबीर चारशे ते पाचशे लोकांशी मर्यादित असल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना मनात इच्छा असताना पण आम्हाला अनेकांना आमदारांना मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांना की आम्हाला यायचंय आम्ही पक्षाच्याकरता काम करतोय आम्ही जीवाचं रान करतोय आम्हाला का बोलवत नाही कदाचित इथं बसणाऱ्यांच्या पेक्षा अधिक ताकदीचे कार्यकर्ते त्यांना तिथं येता आलं नाही परवाचंच उदाहरण सांगतो विलास काल मला भेटला त्याने सांगितलं दा नाना काटेला आणि संजोगला बोलवलं नाही आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी सांगितलं कारण शेवटी संख्येला मर्यादा होत्या अनेक मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागातल्या माझ्या सहकार्याला माझ्या मुंबईतल्या सहकार्यांना यायचं होतं आमची पण इच्छा होती शेवटी कार्यकर्ते असले तर संघटना मजबूत होत असते कार्यकर्ता संघटनेचा कणा असतो आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळे संघटना वाढत असते आज जरी आपण मर्यादित सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबीर घेतलेलं असलं तर पुढेही आपल्याला दिवस तसे कमीच आहेत